डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिकवण घेऊन कर्तृत्वाने मोठे व्हा असा मोलाचा सल्ला रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दापोली येथील अनंत पांडुरंग भोईर विद्यालय आणि रघुनाथ शेठ जितेकर ज्युनियर कॉलेजमध्ये झालेल्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी दिला. तसेच आगामी काळातही विद्यालयाच्या इमारतीसाठी बांधकामासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती संस्थेच्या सर्व शाळांमध्ये साजरी होत आहे. त्याअंतर्गत दापोली येथील अनंत पांडुरंग भोईर विद्यालय आणि रघुनाथ शेठ जितेकर ज्युनियर कॉलेजमध्ये जयंतीचा कार्यक्रम रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त 5वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शशिकला पाटील यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी नवीन इमारत बांधकामासाठी 10,000 रुपयांची देणगी दिली तर मुंबईकर कविता विनायक यांनी आपल्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणार्थ 1,00,000 रुपयांची देणगी दिली. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, जयम म्हात्रे, महेंद्र घरत, प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, HN पाटील, काशीनाथ पाटील, रामहरी म्हात्रे, विद्यालयाचे चेअरमन प्रकाश जितेकर, अशोक डावर, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी MK कोंगरे, सहाय्यक विभागीय अधिकारी UV जगताप, प्रकाश कडू, मिलिंद कांदळगावकर, खाक सर, संजीवनी म्हात्रे, नाईक मॅडम, अमित भोईर, HN पाटील, शशिकला पाटील, वकील विजया राजाराम म्हात्रे, दापोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच राम गोसावी, मुख्याध्यापिका पुष्पलता ठाकूर, पर्यवेक्षिका वेळेकर मॅडम, उपमुख्याध्यापक भरणुके सर, स्नेहल पाटील, सुनील पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. फार चांगला पहिल्या नंबरचं आपल्या शाळेत उत्तीर्ण घेताना विभागाचं घेतलं, बोर्डातले घेतले, 10वीचे घेतले, 12वीचे घेतले, आपल्या विविध स्पर्धामधले आपण बक्षिसे घेतले आणि हे सगळं करून काय आपण करणार आहोत, भावी आयुष्यामध्ये आपल्याला चांगले जीवन जगण्याकरता आणि आपल्या समाजाची सेवा करण्याकरता काय करता येईल याचा विचार करायचा. तुम्ही मोठे होणार आहात, वयानं मोठे होणार आहात, शरीरानं मोठे होणार आहात, पण मान सन्मानानं मोठे होणं हे जास्त महत्वाचं आहे. आपला संसार सगळेजण करणार आहोत. आता हे शिक्षक आहेत ना, हे शिक्षक बोलतात आपापल्यामध्ये. तुम्ही शिक्षक मंडळी जी आहात, ही शिक्षक मंडळी एक आदर्श घालून देतो आपल्या पुढं आणि मग त्यांचा आदर्श आपण घ्यायचा असतो. त्या म्हात्रे मॅडम बघा, रिटायर झालेल्या किती वर्ष झाली पण नेहमी आपल्या प्रोग्राम घ्यायचा. फक्त इथंच नाही, गव्हर्नला जातात, बाकी ठिकाणी जातात. नाईक मॅडमचा मध्ये मग अशी उल्लेख झाला की त्या पण पुढे मोखाडा भागात तिकडे त्यांनी काम करून आल्या. मोखाडा भाग म्हणल्या तिथून जातानाच नको होतो, मोखाड्याला जायचं असलं ना तर आपल्याला इथून जाताना 5 तास लागतात. अशा ठिकाणी जंगलाचा रस्ता तिथं जाऊन राहायचं आणि कामकाज करायचं हे फार अवघड असतं, पण एकदा जिद्द घेतली की नाही मी यशस्वी शिक्षिका होईल त्याचं करता येतं. नुकता तुमचा उल्लेख झाला, आमचे मित्र माननीय दशरथ ठाकूर 17 वर्षे झाले पण त्यांची कन्या आता तिनं 1,00,000 रुपये तुमच्या शाळेकरता देणगी दिली, मी तिचं मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यांना घेऊन काम करा, सगळ्यांना घ्याल तर कुठलाही प्रश्न राहणार नाही. दिलीप पण साहेबांनी आपल्याला एकच सांगितलं का, एकत्र लढूया, एकत्र आलो, पक्षपंत सोडा, हे सगळे एकाच पक्षाचे आम्ही होतो. आज तरी घ्यायचं विचार भगतसाहेबांचा विचार आहे, विचार दिलीप पाटलांचा विचार आहे, हा विचार घेऊन हा कर्मवीर अण्णांचा विचार आहे का, तातातली अर्धी भाकरी लोकांना दिली पाहिजे, आपणच 4 भाकरी खायच्या आणि पुन्हा आता आज वय हार्ट डे आहे आणि आपल्याला हार्ट अटॅक घेऊन वरती जाण्यापेक्षा लोकांना तातातली अर्धी भाकरी हा एक कर्मवीर अण्णांनी त्यावेळेला सांगितलं तुम्हाला आणि त्याच्या अनुकरण आपण केलं पाहिजे. आणि आम्ही तिघे इथे गव्हान जग तो प्रकाश पर्यंत नावाखाण्याचा आहे, मी प्रेम तुमच्यावर आहे ना, आमच्या गव्हान ऐसून असं तर आम्ही होतो ना, सगळ्या ऐसून आपण मदत केली पाहिजे. आणि इथं तर मला वाटतंय 1,000-2,000 प्लॉट आले, 2-3 हजार करोडची प्रॉपर्टी प्रकाश या विभागामध्ये या आता या नवीन एक्विशन मध्ये आहे. जसं मी सांगतो शेलगरमध्ये 100 घर आहेत, आता 400-500 प्लॉट आले, ते 500 कोटीची प्रॉपर्टी आली. आता बाग ते पटेल बाग सोना कसं लोक घेऊन जातात, सोना तर इथंच राहणार आहे, माणूस जाणार आहे वरती.
इथे घर असेल, बंगला असेल, गाडी असेल, हे सगळं पाठीमागे राहणार आहे. आपण या समाजाला काय दिलं, आपण काय केलं, आपण जर 2 पैसे आपण कुणाला दिलं तर खऱ्या अर्थानं जो स्वतःसाठी जगला तो मेला आपण जगतो, आणि जो समाजासाठी जगला त्या तो खऱ्या अर्थानं जगला असे आपण त्याच्यामध्ये उत्पत्ती त्याची आहे. निश्चितपणे राहिलेलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.